आजा पन, सुट आज आपण अगदी मस्त परफेक्ट अशी हॉटेलपेक्षा चविष्ट मटन दम बिर्याणी कशा प्रकारे बनवायची ते बघणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त मसालेदार असं हे मटन तयार झालेलं आहे व भात देखील अगदी सुटसुटीत मोकळा असा तयार झालेला आहे तर आपण ही मटन बिर्याणी अगदी सोप्या पद्धतीने आज पाहणार आहोत तर नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या हॅपी किचनमध्ये स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी तीन वाटी हे बासमती तांदूळ घेतलेले आहेत तर हे तांदूळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुऊन पाण्यामध्ये साधारण अर्धा तास आपल्याला अशा पद्धतीने भिजून घ्यायचे आहेत तांदूळ आपले भिजत आहेत तोपर्यंत आपण मटण मॅरिनेट करून घेणार आहोत तर मी हे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे व ते स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतलेलं आहे व त्यातलं सर्व पाणी मी काढून टाकलेलं आहे आता मी यामध्ये एक मोठा चमचा अदरक लसण्याची पेस्ट टाकलेली आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे त्याचबरोबर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात व सर्वात शेवटी मी इथे दोन मोठे चमचे दही घेतलेलं आहे तर दही आपल्याला आंबट वापरायचं नाही आहे अगदी ताजं असं दही वापरायचं आहे व हे सर्व आपण मटणाला लावून घेणार आहोत ते पहा आता यावरती झाकण ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनिटे आपण हे मटण मॅरिनेट करून घेणार आहोत आता सर्वप्रथम आपण मटण शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे कुकरचा वापर करत आहे कुकरमध्ये लवकर मटण शिजलं जाईल त्यामुळे आपल्याला कुकर वापरायचं आहे तर कुकरमध्ये मी साधारण मोठे तीन ते चार चमचे तेल टाकलेलं आहे व त्यामध्ये मोठे दोन कांदे उभे चिरून टाकलेले आहेत त्याचबरोबर दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी उभ्या चिरून टाकलेल्या आहेत तर कांदा आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला हायवरतीच ठेवायची आहे हे पहा कांदा मी परतून घेतलेला आहे कांद्याचा थोडासा रंग चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता मी यामध्ये काही खडे मसाले टाकत आहे तर त्यामध्ये एक मोठा चमचा जिरा एक मोठी विलायची दोन लहान विलायची एक तमालपत्र त्याचबरोबर पाच सहा काळे मिरे व तीन चार लवंगा टाकलेल्या आहेत तर हा खडा मसाला देखील आपण तेलात परतून घेणार आहोत तर खडा मसाला परतून झाल्यानंतर मी यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तर तो देखील आपण तेलात परतून घेऊयात ते पहा साधारण तीन ते चार मिनिटे मी हा सर्व मसाला तेलामध्ये छान परतून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपण यामध्ये काही सुके मसाले टाकणार आहोत तर त्यामध्ये एक मोठा चमचा मी मिरची पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर आपल्याला मिरची पावडरबरोबरच घरगुती आपल्याला यामध्ये मसाला वापरायचा आहे तर मी यामध्ये एक मोठा चमचा काळा मसाला टाकते हा माझा घरगुती मसाला आहे तर हा मसाला कशा प्रकारे बनवायचा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल ती तुम्ही नक्की चेक करा तर ता त्याचबरोबर मी इथे एक मोठा चमचा गरम मसाला घेतलेला आहे तर आपल्याला हे सर्व मसाले देखील तेलावरती छान परतून घ्यायचे आहेत तर आता आपण यामध्ये मॅरिनेट केलेलं जे मटण आहे ते टाकणार आहोत तर हे पहा साधारण पंधरा ते वीस मिनिटे मी हे मटण मॅरिनेट करून घेतलेलं आहे तर हे मटण देखील आपल्याला साधारण पाच ते सात मिनिटे अगदी हाय फ्लेमवरती या सर्व मसाल्यांसोबत छान परतून घ्यायचं आहे तर हे पहा मस्त तर हे सर्व मसाले मटणाला लागले गेले पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला हे मटण छान परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी हे मटण छान परतून घेतलेलं आहे तर आपल्याला यामध्ये आता अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही आहे आपण कांदा टोमॅटो त्याचबरोबर यामध्ये मीठ टाकलेलं आहे दही टाकलेलं आहे तर ता त्यातच यामध्ये पाणी सुटतं त्यातच आपल्याला हे मटण शिजून घ्यायचं आहे तर आता आपण याला झाकण लावून अगदी लो फ्लेमवरती साधारण सात ते आठ शिट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे बाजूच्या गॅसवरती कुकरमध्ये मटण शिजते तोपर्यंत आता आपण तांदूळ शिजून घेऊया तर मी साधारण तीन वाटी तांदळासाठी इथे सहा ते सात वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे व त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे व हे तांदळामधलं सगळं पाणी नितळून मी एका जाळीवर काढून घेतलं होतं व आता ते तांदूळ आपण गरम पाण्यात टाकलेलं आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे व साधारण आपल्याला हे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के तांदूळ शिजून घ्यायचं आहे तर तांदूळ पूर्णपणे शिजवायचा नाही आहे तो थोडासा कच्चा ठेवायचा आहे नंतर आपण त्याला वाफ म्हणजे दम देणार आहोत ते हे पहा तांदूळ आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के तांदूळ शिजून घेतलेला आहे मी तर तो, तो आता आपण एका जाळीवरती काढणार आहोत ते पहा अशा पद्धतीने आपल्याला सर्व तांदूळ काढून घ्यायचा आहे तर आपले हे तांदूळ आता तयार झालेलं आहे रे पहा मी आठ शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत व कुकर थोडासा गार करून घेतलेला आहे तर आता आपण पाहूयात की मटण आपलं शिजलं आहे का तर हे पहा मस्त अजिबात मी पाणी न टाकता हे मटण शिजून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर हे मटण आता मस्त शिजलेलं आहे आपला भात देखील तयार झालेला आहे तर यामध्ये मी सर्वात छोटी थोडीशी पुदिन्याची व कोथिंबिरीची पानं बारीक चिरून टाकलेली आहेत तर पुदिना तुम्ही नक्की टाका त्यामुळे खूप छान असा बिर्याणीला स्वाद येतो तर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात तर आता आपलं हे मटन रेडी झालेलं आहे तर आता आपण लेयर्स लावून घेणार आहोत इथे मी हा बिर्याणीचा पॉट घेतलेला आहे त्यामध्ये सर्वप्रथम आता आपण भात टाकणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित छान असा भात पसरून घ्यायचा आहे तर आता भात टाकल्यानंतर आपण यामध्ये जे आपण शिजवून घेतलेलं मटण आहे त्याचे काही पीसेस टाकणार आहोत ते पहा अशा पद्धतीने आपल्याला हे देखील पसरून घ्यायचं आहे व त्यामध्ये आता मी परत थोडीशी कोथिंबीर व पुदिन्याची पानं टाकते व पुन्हा एकदा आपल्याला त्यावरती भाताची एक लेयर द्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला भाताची व मटणाची लेअर द्यायची आहे तर हे पहा पुन्हा एकदा मी यावरती पुदिना व कोथिंबीरीची पानं टाकलेली आहेत व आता आपण यामध्ये सर्वात शेवटी उरलेला हा सर्व भात टाकणार आहोत व तो देखील आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे व नंतर यावरती मी जे थोडंसं मटण शिल्लक राहिलेलं आहे ते देखील पसरून घेतलेलं आहे व पुन्हा एकदा आपण यावरती पुदिना व कोथिंबिरीची पानं पसरून घेत आहे व यावरती आता आपल्याला झाकण ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनिटे याला वाफ काढून घ्यायची आहे तर हे पहा साधारण वीस मिनिटे मी याला वाफ दिलेली आहे तर आपली मस्त अशी ही गरमागरम चमचमीत अशी बिर्याणी तयार झालेली आहे तो तुम्ही पाहू शकता अगदी मोकळी सुटसुटीत अशी ही आपली मटन बिर्याणी तयार झालेली आहे दिसायला तर फारच अप्रतिम दिसत आहे तर तुम्ही ही बिर्याणी कोशिंबिरीसोबत दह्यासोबत किंवा सलाडसोबत सर्व करू शकता फारच अप्रतिम अशी ही बिर्याणी लागते तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल व ती कशी झाली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर तुम्हाला जर आजची माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद